शरद पवार साहेब भाजप सोबत आहे असे प्रकाश आंबेडकर बोलले. आता मला कळत नाही, मी वारंवार सांगतो, किंचित सेना आणि वंचित सेना एक होऊन उद्धव ठाकरे यांची किंचित सेना आणि वंचित सेना एकत्र होऊन आता ही सेना एकत्र झाल्यावर महाविकास आघाडीच्या बाकी घटक दलांना मान्य नाही आहे. नाना पटोलेही बोलले की आम्हाला ते मान्य नाही आहे, तर महाविकास आघाडीचा निर्णय घेईल त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण किती वंचित सेना आणि किंचित सेना एक झाली तरी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातल्या सरकारला किंवा पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला अडचण नाही. तशी याच्यापूर्वी आमच्या विरुद्ध एक सर्व एक होते, आता काही नवीन आहे का? हे जे किंचित सेना, वंचित सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे सर्व एक होते, तरी आम्ही 4,500 वर ग्रामपंचायत जिंकल्या. आम्ही आता विधान परिषदमध्ये चांगली फाईट करतो आहे. मागच्यापेक्षा यावेळी आम्ही सर्व विभागामध्ये आम्ही चांगली फाईट करतो आहे. आणि माझा दावा आहे की 6 वर्षापूर्वी जी स्थिती होती त्याचा अनुमान जर तुम्ही काढला सीट वाईज, तर तुम्हाला आम्ही पुढे गेलो दिसेल. या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडत आहे. प्रकाश आंबेडकर असंही म्हटले की भाजपने मनुस्मृती सोडली तर आम्ही भाजप सोबतही जायला तयार आहोत, राजकारणात कुणीच कायमचा शत्रू नसतो. आता ते इतक्या लहान डोक्याचे आहेत प्रकाश आंबेडकर जी. मनुस्मृतीचा अर्थ खर तर आज भारतीय जनता पक्ष जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. या पक्षामध्ये सर्वात जास्त आदिवासी क्षेत्रामध्ये काम आहे. या पक्षाचं मागासवर्गीय समाजात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा स्वीकार करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं शासन माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करत आहे. तर पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार यांची खेळी असू शकते असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं होतं. खरं तर त्यांनी या वक्तव्याबद्दल